हरि ओम श्री राम अभज्ञ मी योगिता विरा सुनील पाटील खारेगाव उपासना केंद्र होतो तो आता चाळीसगाव केंद्रात जॉईन केलं पण आम्ही 23 वर्ष बापूंकडेच होतो. बापूंचा प्रवास असंच होतं सगळे. मग त्याच्यामुळे कसं झालं की आता बापूंनी इकडे आपल्याला पाठवलं. बापूंना खूप रागवलो, खूप हे झालं. बापू आता माझे मुलं दादा 12वीला होता आणि दिदी 10वीलाच होती. बाबा बापू हे काय केलं तुम्ही असं मला एवढ्या लांब पाठवलं. मी एवढ्या दिवस तिकडेच होती बापू, आता कसं करायचं इकडे. मग बापू म्हणाले की बापूंची इच्छा असेल तर आपण आलो. मी मिश्रांना म्हणायची जाऊ द्या बापूंनी पाठवलं, आपण जिथे बापू तिथे आपण. मला तर वाटत नव्हतं की यांची बदली होईल बा, पण आता बापून मी म्हटलं बापू तुम्ही असं केलं जाऊ द्या. आता मी रागवली बापून, उपासना केंद्रात वगैरे जात नव्हती. मग मी आता या कोकिला विरा 40 गाव केंद्रात जाऊ द्या. मग मी एकदा मनात आलं की बापूंवर आता भरपूर रागवली, 6 महिने उपासनेला आली नाही, काही विचारपूस काही केली नाही मी. मग कोकिला विरा 40 गाव केंद्राच्या होत्या, त्यांचा मुलगा डॉक्टर आहे. त्यांनी मला सांगितलं की दादा मी फक्त बापूंचं नाव वाचलं की अनिरुद्ध क्लिनिक, म्हणून मी डायरेक्ट त्यांच्याकडे गेली की दादा तुम्ही अनिरुद्ध बापूंचं करता का. म्हणे मी नाही करत पण माझी आई करते. म्हटलं मी तुमचं फक्त नाव वाचलं म्हणून मी तुमच्या दवाखान्यापर्यंत पोहोचली, पण मला ऍड्रेस द्या. म्हटलं की बाबा झालं, आता बापूंवर खूप रागवली, आता काही रागवायचं नाही, मला उपासना केंद्रात जायचंय म्हटलं. मग त्यांनी मला ऍड्रेस वगैरे दिला आणि मी या 40 गाव केंद्रात जॉईन झाली. जॉईन झाल्यानंतर मला सगळे विचारायले तुम्ही कुठे होते काय होते. मी म्हटले मी इथे होते, खारेगावला होतो, आता इकडे आलो असं तसं. मग जॉईन झाली तर मग माझा मुलगा होता, 1.5 वर्षाचा होता, ऋषिकेश सुनील पाटील म्हणून माझा मुलगा. तर आम्ही माझी बहीण राहते, लहान बहीण दमनला, वापी दमन गुजरातला. आणि आमच्याकडे ट्रेनचा प्रवास तर आपल्याकडे कसा असतो बॉम्बेला, ते तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती, ते तर काही सांगायचंच काम नाहीये. तर मी म्हटलं मिश्रां ते मुलीचा बर्थडे होता, मग म्हटलं आपल्याला जायचंय. तर लालबागच्या गणपतीची खूप गर्दी असते, पहिलीच ट्रेन असते लालबागच्या गणपतीची. मग आम्ही उतरलो दादर स्टेशनला, खूप गर्दी होती. ते दादरवरून आम्हाला इकडे कळवा स्टेशनला जायचं होतं. कळव्या स्टेशनला माझ्याकडे मिश्रांनी मुलगी पण होती माझी लहान. मग मी मुलगीला पकडलं, ते म्हणतात की मी बॅग पकडतो आणि मुलगी पण पकडतो, तू फक्त दादाचा हात पकडून ट्रेनमध्ये चढ. म्हटलं चालेल, पण खूपच गर्दी असते ना लालबागच्या राजाची, ते गणपती असते. तर मिस्टर म्हणाले तू फक्त दादा आणि तू चढ वरती, मी बॅग पण आणि दिदीला पण वरती ट्रेनमध्ये चढवतो. पण अचानक असं झालं गर्दीत की दादाचा हातच खाली विसरली आणि दादा खालीच राहिला डायरेक्ट. हे म्हणाले काय ग दादा, म्हटलं बापरे ट्रेन चालू झाली आता काही खरं नाही. तर दादा तर बोलू पण शकत नव्हता, माझा मुलगा खूपच लहान होता, 1.5-2 वर्षाचा होता, तो सांगू पण शकत नव्हता किंवा मला कुठल्या स्टेशनला जायचंय काय जायचं असं काही सांगू शकत नव्हता माझा मुलगा. तर बापू म्हणजे बापू जिथे आपण बापू एवढी हे असते ना, सफेद शर्ट काळी पॅन्ट आणि बापू वरती चढले. मिस्टर मला म्हणतात काय ग काय झालं, कोणी दिलं याला उचलून एवढे फास्ट ट्रेन मध्ये, आपला साधारण माणूस तर चढू शकत नव्हता ट्रेनमध्ये. मग ते मला मी ते म्हणतात अगं तू त्या माणसाचं थँक्यू तर म्हणायचं. आहो म्हटलं मला ते दिसले तर पाहिजे. डायरेक्ट बापूंनी असं काही उचललं, त्याला 1.5 वर्षाचा होता माझा मुलगा, बापूंनी माझ्याकडे आणून आणि मी नंतर ते म्हणतात तू त्या माणसाला हे तर बोलायचं थँक्यू वगैरे. आहो म्हटलं मला तसा वेळच आणला नाही. नंतर मी घरी गेली, माझ्या लक्षात आलं अरे बापरे हे कोणी नव्हते माझे सद्गुरूच होते. मला खूप कसं तरी वाटलं आणि मी अजून पण बोलायला सांगते माझा मुलगा आता MBA करतो जळगावला, दादा आपण बापूंमुळेच आहे. आता माझा मुलगा म्हणत होता अगं मम्मी बापूच आपला सगळं काही आहे, आता इथे पण आलो माझ्या इच्छेत. सगळ्यांना देवेक म्हणायचे की यांच्याकडनं काही रूम वगैरे घेतल्या जाणार नाही, पण बापूंनी मी नाही घेतला, माझ्या बापानेच घेतला रूम 35-40 लाखाचा. आम्ही आता रूम पण घेतला. माझे बाप्पाचे अनुभव एवढे असतात की सांगावे तेवढेच कमी आहे बापूंचे अनुभव. श्रीराम.